नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणखी शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये कांदा रोपाबद्दलची संपूर्ण माहिती बघितली होती. त्यानंतर कांदा रोपाची फवारणीबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली होती. मग त्यामध्ये कांदा रोपाची मर ही कोणत्या कारणांमुळे होत असते, जर त्यासाठी कोणती औषधे कोणती फवारणी आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर कांदा रोपाची मर ही जास्त प्रमाणात होत असेल व जर आपल्या कांद्या रोपाला कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्याबद्दलची जी कोणती फवारणी आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपण आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, कांदा रोप टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा रोपाची मर होत असते. तर ही मर प्रामुख्याने मर होण्याचे खूप कारणे आहेत. तर याप्रमाणे आपण पाहू शकतात की हे याप्रमाणे पिवळे पडत असते. याप्रमाणे कांद्या रोपाची मर ही खूप मोठ्या प्रमाणात होते. तर ही मर आपण योग्य वेळीच आटोक्यात आणायला हवी, अन्यथा आपले रोप जास्त प्रमाणात मरू लागते. तर हे रोपाची मर होण्याचे प्रमुख कारणे आहेत बुरशीचा प्रादुर्भाव, आपल्या जे रोप टाकलेले आहे त्या जागेमध्ये पावसाचे पाणी साचणे, धुक्याचा इफेक्ट, ह्या आदी कारणांमुळे रोपाची मर होत असते. मग मर होताना आपल्याला समजून येत नाही की मर ही कशाप्रकारे होत असते. मर होत असताना जे कांदा रोपाचे शेंडे असतात ते पिवळे पडतात व कालांतराने ते पूर्ण रोपाची जी काडी आहे ती पूर्ण मरू लागते. यामुळे रोप हे पूर्णपणे मरत असते. हे आपल्या लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे आपण उपाय करताना समजत नाही की आपल्या रोपाला नेमकी काय झालेलं आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. रोपामध्ये रोज रोपाची पाहणी केली पाहिजे. नक्की मर होत आहे की नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याबद्दलचं आपण संपूर्ण तपशील घेतला पाहिजे जेणेकरून रोपाची मर ही आटोक्यात येईल. तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मर होत असताना बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे जी काही फवारणी आहे त्याबद्दलचीही माहिती आपण बघितली असेल. ती माहिती पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, त्यावरूनसुद्धा ती व्हिडिओ आपण पाहू शकतात. व कांदा रोपाचे व्यवस्थापन, कांदा रोपाचे संगोपन याबद्दलचीसुद्धा संपूर्ण माहिती मी याआधी दिलेली आहे. त्यासुद्धा व्हिडिओच्या लिंक मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहे, तिथे जाऊन आपण व्हिडिओ त्या पाहू शकतात. तर फवारणी करण्यासाठी आपल्याला प्रोटोसिल हे आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि अमायनो ॲसिड असतं. जर आपल्याकडे ते प्रोटोसिल म्हणून उपलब्ध नसेल, ज्यामध्ये अमायनो ॲसिड व सिलिकॉन जो घटक असेल ते आपण औषध घेऊ शकतो. तर हे औषध घ्यायचं आहे. हे औषध प्रामुख्याने कांद्या रोपाच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त आहे. आपण जर पॅकेटवरती पाहत असाल तर कांदा व भाजीपाला यांच्या वाढीस मदत करते. प्रामुख्याने कांद्यासाठी हे खूप उपयुक्त औषध आहे. यामुळे कांद्या रोपाला काळोखी येते व कांद्या रोपाची वाढसुद्धा चांगली होते, मुळांची वाढसुद्धा देखील होते व कांद्या रोप कोणत्याही प्रकारे आजारी होत नाही, जेणेकरून कोणत्याही किडेला त्याचा प्रादुर्भाव होत नाही. यामध्ये याप्रमाणे ही पावडर असते. ही पावडर आपल्याला एका पंपासाठी आपल्याला ही पावडर आहे. त्या आपल्याकडे जे माचीस बॉक्स असतं त्या माचीस बॉक्सच्या ज्या 3 पेट्या आहे त्या 3 पेट्या आपल्याला एका पंपासाठी आपल्याला घ्यायच्या आहे. प्रोटोसिल म्हणून हे आहे, हे आपल्याला 3 पेट्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर जे दुसरं आहे, जे बुरशीनाशक आहे, सर्वांनाच माहीत आहे बुरशीनाशक जे आहे ते रेडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक एकदम अत्यंत उपयुक्त बुरशीनाशक आहे. सुरुवातीचा रोप टाकल्यानंतर 8 दिवसाचं ज्यावेळेस रोप होईल त्यानंतर रेडोमिल गोल्डची फवारणी आवश्यक केलीच पाहिजे. याप्रमाणे हे जे रेडोमिल गोल्ड आहे हे आपल्याला एका पंप याच्यामध्ये 2 पाऊच असतात. एका पंपाला आपल्याला हाफ अर्ध पाऊच घ्यायचा आहे. म्हणजे साधारणपणे 4 पेट्या जरी घेतल्या तरी आपल्याला चालेल. याप्रमाणे रेडोमिल गोल्ड आपल्याला घ्यायचं आहे. व यामध्ये अजून एक आपल्याला औषध आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे जर आपल्याकडे एखादं कीटकनाशक असेल ते आपल्याला यामध्ये घ्यायचे. कारण कीटक पावसामुळे तयार होत असतात, छोट्या छोट्या आळ्या वगैरे असतात. जे कीटकनाशक असेल ते ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. जे काही प्रमाण असेल ज्या त्या कीटक याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. आता हे फवारणी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता हा प्लॉट आम्ही फवारणी केल्यानंतरचं मी तुम्हाला दाखवत आहे. तर रोप पूर्णपणे यामध्ये सरळ झालेलं आहे.
कुठेही तुम्हाला वाकडे वगैरे दिसणार नाहीत। तर याप्रमाणे आपण फवारणी करायची आहे, अशा प्रकारे आपण ह्या औषधांची फवारणी करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला काही शंका असेल, काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा, सर्व माहिती तुम्हाला पुरवली जाईल। धन्यवाद।